सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज तुम्हाला मी माझी डाळिंबाची बाग दाखवतोय। आपण ही डाळिंबाची बाग आता धरलेली आहे, आपण तुम्ही बघू शकता। ही आता आपल्या लीला धरून आपल्याला साधारण 35 ते 40 दिवस झालेले। हे बघा, आता असे डाळिंबाची आपली कळी निघायला लागलेली आहे। आता हिला कमीत कमी पूर्ण होण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात। तोपर्यंत आपण लीला व्यवस्थित जपायचं, औषध पाणी व्यवस्थित वेळच्या वेळे मारायचे। हे आपलं ऊसाची शेती आहे। इथं आपण आता सर्व ऊस केलेला आहे। याच्याच खाली शेजारी आपल्याकडं गहू पण आहे। आपण याच्यामध्ये पूर्ण गहू केलेला आहे। गहू ही गव्हाच्या शेजारी ऊस आहे आणि ऊसाच्या शेजारच्या प्लॉटमध्ये आपलं डाळिंबाची बाग आहे। आपण ऊसाला पाणी देण्यासाठी ना एक नवीन पद्धत अशी केलेली आहे। ड्रिप तर नाही केलेलं, आपली 4 फुटी लाईन आहे, तर आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे, प्रत्येक पाईपाच्या इथं प्रत्येक सरीला असं एक कॉक बसवलेलं आहे। आणि हा कॉक चालू केल्यानंतर हे सर्व कॉक चालू केले की बरोबर एक एक सरी भरून जाते, त्याच्यामुळे आपल्याला पाणी भरण्यासाठी उभं राहायची गरज नाही पडत। एकदम सोपी आणि चांगली पद्धत आहे। ऊसाला पाणी व्यवस्थित भेटतं, पाणीची पण बचत होते याच्यामुळे। आता आपण परत डाळिंबाच्या बागेत आलेलो आहे। इकडं खालती आपले ऊसाची शेती आहे। आता तिकडून पूर्ण फिरून आता परत डाळिंबाच्या बागेत आलेलो आहे। तुम्हाला हे डाळिंबाबद्दल मी पूर्ण माहिती देईल। जसजसं डाळिंब आपले मोठं होईल फळ, तसं मी तुम्हाला दाखवित राहील। डाळिंबाच्या शेतीतून चांगलं असं उत्पन्न आपल्याला भेटत असतं दरवर्षी, आणि हिचं लेबरही आपल्याला कमी लागतं, कमी खर्चात आपण बजेटमध्ये करू शकतो। ही माझे मेन दोन व्यवसाय आहेत। मी व्यवसाय करतो। माझ्या व्यवसायाची मी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल की मी काय व्यवसाय करतो आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवील असते। आजचा हा व्हिडिओ इथंच संपूया। पुन्हा भेटूया परत एक नवीन व्हिडिओमध्ये।